तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव नो रोजी आपल्या न्याय्य हक्कांच्या मागण्यांसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी नागपूर येथे आदिवासी गोवारी बांधवांनी मोर्चा काढला होता त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एकशे चौदा मोर्चेकरी गोवारी बांधवांचा मृत्यू झाला होता त्या, सा त्या दुर्घटनेला आज अठ्ठावीस वर्ष झाली दरवर्षी तेवीस नोव्हेंबर हा दिवस शहीद आदिवासी गोवारी दिन म्हणून पाळण्यात येतो यानिमित्त आज नागपूर इथल्या झिरो माईल इथल्या स्मृतीस्थळावर आदिवासी गोवारी बांधवांनी आदरांजली वाहिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्मृतीस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली